हॅलो रिवान तर हा आहे डॉल केक तर कसा दिसतोय ना छान आज आपण हा केक कसा करायचा हे बघणार आहोत पण तेही कोणताही केक टीन न वापरता हो कोणताही केक टीन न वापरता अगदी घरच्या वाटीने कसा तयार करायचा ते बघणार आहोत आणि तुम्ही जर होम बेकर असाल किंवा तुम्हाला स्वतःचा केक बिझनेस सुरू करायचा असेल तर तुम्हाला ही छान आयडिया मिळू शकते तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुम्ही पाहू शकता की मी केक प्रिमिक्सपासून हे स्पॉन्ज तयार करून घेतलेले आहेत साधारण पाच इंचाच्या टीनमध्ये म्हणजेच घरच्या एका स्टीलच्या बाउलमध्ये आणि एका स्टीलच्या डब्यामध्ये अशा प्रकारे मी दोन स्पॉन्ज करून घेतलेले आहेत आता हे मी या टीनमधून वेगळे करून घेते केक स्पॉन्ज कसा बेक करायचा याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही तेथून पाहू शकता तर आता आपल्याला याच्या लेअर पाळून घ्यायच्या आहेत संपूर्ण केकला फिनिशिंग कसे करायचे लेअर कशा करायच्या व केक कसा बेक करायचा याचे व्हिडिओही आपल्या चॅनेलवरती अपलोड आहेत तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधून त्याची लिंक पाहू शकता लेअरला आधी आपण शुगर सिरप लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर क्रीमची लेअर करायची आहे तर आता याच्यावरती थोडेसे डार्क चॉकलेट स्प्रेड करून घेऊयात बारीक तुकडे केलेले आहेत मी डार्क चॉकलेटचे व्हाईट अँड डार्क चॉकलेट तर हे घालून घ्यायचे आहे त्यानंतर सेकंड लेयर ठेवून घेऊयात आपल्या अंदाजाने खाली मोठी व अंदाजाने वर वरती घेईल तसे लहान लहान लेअर लावत जायचे आहे एक डोम शेप द्यायचा आहे आपल्याला याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एकमेकांवरती लेअरची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर अशा प्रकारे सगळीकडून क्रीम लावून त्याला आपल्याला फिनिशिंग करून घ्यायचे आहे डॉल केकला सहसा फिनिशिंग नाही केले तरी चालते आतल्या बाजूला कारणवरून आपल्याला डिझाईन करायची असते तर मी इथे अशा प्रकारे एका फाईलचा पेपर घेतलेला आहे प्लॅस्टिकचा आणि त्याने अशा प्रकारे बे मध्ये बेंड करून फिनिशिंग करून घेत आहे तर अशा प्रकारच्या प्लॅस्टिकच्या फाईलच्या तुकड्यामुळे खूप छान फिनिशिंग येते याला पण आपण पन डॉल केकला जास्त फिनिशिंग करत नाही कारण वरून डिझाईन होत असते त्याला तर जोपर्यंत ही प्रोसेस होत आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल किंवा पहिल्यांदाच व्हिडिओज पाहत असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये व्हिडिओ शेअर करा त्यामुळे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ आणि रेसिपीज पोचण्यास मदत होईल तर इथे मी थोडंसं व्हाईट क्रीम घेतलेलं आहे व त्यामध्ये थोडासा कलर मिक्स केलेला आहे पिंक कलर मिक्स करून घेते मी डिझाईनसाठी आपण हे वापरणार आहोत तर कलर मिक्स झालेला आहे आता एका पायपिंग बॅगमध्ये आपल्याला भरायचं आहे त्यासाठी मी हे लीफ नोजल वापरलेलं आहे तर अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे पायपिंग बॅगमध्ये व अशा फील करून घ्यायच्या आहेत आपल्याला खाली याचं कॉम्बिनेशन कोणत्या कलरचं ठेवायचं हे आपल्यावर डिपेंड असतं पण शक्यतो कॉन्ट्रास्ट कलर असे वापरले तर केक छान दिसतो त्यामुळे मी बघा डॉलमध्ये दोन कलर यूज केलेले आहेत फ्रॉकसाठी तिच्या आणि ही आहे डॉल तर हिचे हात व्यवस्थित सगळीकडून बेंड होत आहेत मुवेबल आहेत छान आणि आता एक छोटंसं फ्लॉवर नोजल घेऊन आपण हिचा वरचा टॉप तयार करून घेऊयात तर एकदम बारीक बारीक आणि जवळजवळ डॉट द्यायचे आहेत मधल्या पोर्शनला मी व्हाईट कलरने केलेला आहे कलर के सेम नोजल तर आता कशी ही डॉल इन्सर्ट करायची तिच्या डोक्याला थोडंसं धरायचं आहे व अलगत मध्यभागी इन्सर्ट करायची आहे हँडवरती घ्यायची आहे तिचे नाही तर केकला डॅमेज होऊ शकतं आणि पुन्हा एकदा राहिलेली डिझाईन या पिंक कलरच्या क्रीम नेहमी पूर्ण करून घेते आपल्याला हव्या त्या प्रकारे आपण डिझाईन करू शकतो तर कसा दिसतोय ना हा डॉल केक छान भेटूयात पुन्हा एका नवीन केक डिझाईनसोबत तोपर्यंत इट हेल्दी स्टे हेल्दी टेक केअर अँड बाय